नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय अहमदनगरचा भुईकोट किल्ला। हा किल्ला 28 मे 1490 या साली बांधला गेला। याचे मूळ नाव फोर्डबाग निजाम असे होते। हा किल्ला आपल्याला अहमदनगर भिंगार या गावाजवळ दिसतो। हा किल्ला हा अंडाकृती आहे, पाहू शकतो। अहमदनगर शहराच्या स्थापनेनंतरची पहिली वास्तू म्हणजेच हा अहमदनगरचा भुईकोट किल्ला होय। या किल्ल्यामध्ये 10 ऑगस्ट 1942 ते मार्च 1845 असे 32 महिने 12 नेते या ठिकाणी राजबंदी होते। त्याच्यामध्ये मौलाना आझाद, पंडित नेहरू यासारखे बडे नेते या ठिकाणी तुरुंगात राजबंदी ठेवले गेले होते। आणि येथेच पंडित नेहरू यांनी भारताचा प्रसिद्ध ग्रंथ द डिस्कवरी ऑफ इंडिया हा जगप्रसिद्ध ग्रंथ हा इथेच लिहिला, आपण पाहू शकतो। या किल्ल्याला 3 किलोमीटरची भिंत आहे। हुसेन निजाम शाह यांनी हा तटबंदीचा किल्ला बांधला होता। त्याचे काम 1556 सुरू झाले आणि 1562 काम संपले। या किल्ल्याला 22 बुरुज आहेत आणि त्या बुरुजावर प्रत्येक ठिकाणी तोफा ठेवण्याची व्यवस्था केली गेली होती। आणि त्या 22 बुरुजांना येथे असणाऱ्या सरदारांचे नाव दिले गेले होते, जेणेकरून तिथले सरदार अजून जोशाने काम करतील। आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की हा किल्ला नगरच्या आर्मीच्या हातामध्ये आहे। आणि हा किल्ला पर्यटनासाठी फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या रोजी खुला असतो। पाहू शकता कशा पद्धतीने याच्या दरवाज्याला मोठे मोठे खिळे लावले होते, जेणेकरून कुठलेही सैन्य, कुठलेही घोडे, हत्ती या ठिकाणी येणार नाही। आणि हा किल्ला छत्रपती शिवरायांना खूप आवडत होता। हा किल्ला मिळवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, पण या किल्ल्याच्या वास्तुरचनेमुळे हा किल्ला त्यांना जिंकणे शक्य झाले नाही। या किल्ल्याला 3 किलोमीटर एवढी भिंत आहे। नगर पाथर्डी रोडवर भिंगार या गावाकडे जाताना हा किल्ला दिसतो आपल्याला। आणि हा किल्ला लांबून दिसत नाही, हा किल्ला जवळ गेल्यानंतर दिसतो। आणि या किल्ल्यावर भारताचा तिरंगा अतिशय डौलाने फडकत असतो। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले द अहमदनगर स्टोरीज या चॅनलला आज सबस्क्राईब करा।